लॉकडाऊनमुळे वर्धा जिल्ह्यात अडकलेल्या बिहारमधल्या 700 मजुरांना घेऊन जाणारी विशेष श्रमिक रेल्वेगाडी आज वर्ध्याहून पाटणा इथं रवाना झाली. या गाडीमध्ये एकूण 1019 प्रवासी होते. चंद्रपूर जिल्ह्यातून 349 कामगारांना वर्धा रेल्वे स्थानकावर आणण्यात आलं. जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी झेंडा दाखवून या गाडीला रवाना केलं. सर्व कामगारांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना आरोग्यविषयक प्रमाणपत्र देण्यात आलं होतं. 1200 प्रवाशांना घेऊन भिवंडी इथून पाटणा इथं विशेष श्रमिक गाडी आज दुपारी रवाना झाली. लॉकडाऊन संपल्यानंतर शहरात पुन्हा येऊ अशी भावना या मजुरांनी व्यक्त केली. भिवंडीहून रवाना होणारी ही तिसरी गाडी आहे. भिवंडी रेल्वे स्टेशनहून मध्य रेल्वेच्या वतीनं पाटण्याकरिता एकूण 1200 प्रवाशांना घेऊन 4 वाजून 5 मिनिटांनी रेल्वे रवाना झाली आहे. यापूर्वी आम्ही गोरखपूर आणि जयपूर याकरिता भिवंडीतील मजदूर वर्गांसाठी एक विशेष अशा 2 ट्रेन रवाना केल्या. यापुढील दिवसामध्ये सुद्धा भिवंडीमधील सर्व मजुरांची ऑनलाईन नोंदणी सुरू आहे आणि जशी जशी नोंदणी पूर्ण होईल तसतसं आम्ही पुढे प्रशासनाच्या वतीनं रेल्वे विभागाकडं आमची मागणी सादर करू आणि मजदूरांना त्यांच्या मूळ गावी पाठवण्याची व्यवस्था करू. ज्या मजुरांना आपल्या निश्चित स्थळी जाण्याची परवानगी मिळाली आहे त्या मजुरांची रेल्वे स्थानकापर्यंत आणण्याची सोय राज्य शासन करत आहे. कुणीही विनाकारण रेल्वे स्थानकांवर गर्दी करू नये, तसंच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नये असं आवाहन रेल्वे प्रशासनानं केलं आहे. कोणत्याही व्यक्तीला किंवा समूहाला रेल्वेकडून तिकीट दिलं जात नाही. ज्या प्रवाशांना राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली रेल्वे स्थानकांवर आणलं जात आहे त्याच प्रवाशांना अनुमती दिली जात आहे.